मिशन झीरो नवी मुंबई। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने मिशन ब्रेक द चेन हाती घेतले आहे। यामध्ये कोरोनाबाधित व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेणे अर्थात अर्ली डिटेक्शनवर भर दिला जात आहे। याकरिता अर्ध्या तासात तपासणी अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्टिंगची 22 सेंटर सुरू करण्यात आली आहेत। शिवाय महानगरपालिकेच्या नेरूळ रुग्णालयात अत्याधुनिक संपूर्ण ऑटोमॅटिक आरटीपीसीआर लॅब सुरू करण्यात आली आहे। सध्या दररोज 3000 नागरिकांची तपासणी केली जात आहे, तरीही अनेक नागरिक अँटीजेन टेस्टिंग केंद्रापर्यंत येऊन टेस्ट करत नसल्याचे लक्षात आल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अँटीजेन टेस्ट आपल्या घरापर्यंत ही नवीन संकल्पना नजरेसमोर ठेवली। भारतीय जैन संघटनेने या संकल्पनेला तत्पर प्रतिसाद दिला आणि युनायटेड वे क्रेडायम SHI देश अपनाये या संस्थांच्या सहकार्यातून हाती घेण्यात आला मिशन झीरो नवी मुंबई उपक्रम। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते खासदार राजन विचारे यांच्या सन्माननीय उपस्थितीत वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या आवारात मिशनची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर, शासनाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी धर्मेश भाई जैन, विजय लखानी, राहुल नाहटा, राजुल वरवा, शिल्पीन तातर, डॉक्टर विवेकानंद सावंत व इतर महापालिका अधिकारी आणि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना याद्वारे कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। मिशन झीरो नवी मुंबई आणि मिशन ब्रेक द चेन असा कन्सेप्ट आहे। यामध्ये 40 वाहन आहेत, या 40 वाहनांमध्ये डॉक्टर आहेत आणि स्टाफ आहे, टेक्निशियन आहेत, हे भागाभागामध्ये जाणार, सोसायट्यांमध्ये जाणार आणि जे वयोवृद्ध जे पेशंट आहेत, त्यांना इतर व्याधी आहेत, को मॉर्बिडिटी ज्यांना आहे त्यांना देखील याचा फायदा होईल आणि नक्कीच यामुळे घरी त्यांना अँटीजेन टेस्ट करता येईल। जे सिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत त्यांची अँटीजेन टेस्ट पण आणि स्वॅब पण घेतला जाईल, म्हणजे त्यांची आरटीपीसीआर टेस्ट पण होईल, त्यामुळे अर्ली डिटेक्शन होईल आणि यामुळे मृत्यूचा धोका कमी होईल आणि रिकव्हरी रेट वाढेल, डेथ रेट कमी होईल। त्यामुळे हा जो काही कन्सेप्ट आहे अतिशय फायद्याचा आहे। नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी हा सुरू केलेला आहे, याला भारतीय जैन संघटना MCA क्रेडा इथे सगळ्यांनीच या भागातल्या अनेक लोकांनी यामध्ये सहभाग दिलेला आहे आणि यासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। नक्की याचा फायदा होईल आणि जे कंटेनमेंट झोन आहेत, जे हॉटस्पॉट आहेत, यामध्ये देखील जे काही उपाय केलेले आहेत त्याचा देखील फायदा होतोय आणि या सर्व या उपक्रमामुळे अगदी प्रत्येकाला घरोघरी जाऊन सेवा देण्याचा हा उपक्रम आहे। त्यामुळे नक्कीच अशा प्रकारचं काम भारतीय जैन संघटना यांनी ठाण्यात देखील केलेलं आहे, त्यांचं देखील ठाण्यामध्ये MCA क्रेडा यांनी तिकडे देखील सहकार्य केलेलं आहे आणि एक याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे। त्यामुळे सगळ्याच संघटना आहेत, सगळे लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, या सर्व उपक्रमाला नेहमी सहकार्य करतात आणि म्हणून नव्या मुंबईतलं जे कोविडचं प्रमाण आहे ते कोविडचं प्रमाण लवकरच कमी होईल आणि हे नवी मुंबई करोनामुक्त कोविडमुक्त लवकर होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे। नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, महापालिका प्रशासन, इतर संघटना, त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय, राज्य सरकार वेळोवेळी कोविडचं प्रमाण कमी होण्यासाठी निर्णय घेत आहेत, सूचना देत आहेत, त्याचं देखील पालन केलं पाहिजे। लोकांनी सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे, अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे, मास्कचा वापर केला पाहिजे, हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजे, सॅनिटायझर वापरलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी देखील याचं पालन नागरिक जेव्हा करतील तेव्हाच खऱ्या अर्थाने नव्या मुंबईतलं कोविडचं प्रमाण शून्यावर येईल।
ज्येष्ठ नागरिकांना देखील थेट त्यांच्या सोसायटीमध्ये ही गाडी जाईल आणि त्यांना तिथे त्यांचं अँटीजेन टेस्ट केलं जाईल, सिम्प्टोमॅटिक असेल तर त्याचा स्वॅब घेतला जाईल, त्याची आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल, त्यामुळे टेस्टिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढवलेलं आहे. आकडे जरूर वाढलेले दिसतील परंतु डेथ रेट जो आहे तो कमी करण्यावर महापालिकेने फोकस केलेला आहे, त्यामुळे माणसाला वाचवण्यासाठी जे जे काही उपाय आहेत त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन असेल, टॉसिलीझुमाब इंजेक्शन असेल, हे सगळे औषधं आहेत ती देखील उपलब्ध करून मोठ्या प्रमाणावर ठेवलेली आहेत, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर प्लाझ्मा थेरपी देखील नव्या मुंबईमध्ये सुरू केलेली आहे, ज्याला अनेक लोक त्याला डोनेट करतात प्लाझ्मा, त्याचा देखील फायदा नक्की या ठिकाणी होईल. मृत्यूदर आता कमी करण्यावरच आपण भर देतोय, त्यामुळे अर्ली डिटेक्शन हे महत्वाचं आहे. अर्ली डिटेक्शनसाठी या ज्या गाड्या आहेत, ही जी वाहनं आहेत, या सोसायट्यामध्ये जातील, जे टेस्टिंगला पुढे येत नाहीत त्यांच्यापर्यंत हे पोचतील आणि त्यांच्यामध्ये जनजागृती करतील आणि त्यांना या सर्व याच्यामध्ये सहभागी करून घेतील. खासदार राजन विचारे यांनीही मिशन झिरो नवी मुंबई उपक्रमाची प्रशंसा केली. मी खास करून आज मिशन झिरो या अंतर्गत जे काही अभियान आज त्याचा शुभारंभ आदरणीय आपले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते झालं फ्लॅगऑन, आणि त्यावेळेला मी खास करून या ठाणे आपल्या नवी मुंबई महानगरपालिका असेल, त्याचबरोबर भारत जैन संघटना असेल, क्रीडाई असेल, MCHI असेल, अशा सर्व संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही ठाण्यामध्ये सुद्धा केला होता आणि त्याच धर्तीवरती या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये करतोय, जेणेकरून अँटीजेन टेस्ट या जवळजवळ 34 या गाड्या आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत, आणि त्या माध्यमातून ते करणार आहेत. 6 प्रचार गाड्या आहेत, जेणेकरून ह्या संबंध ह्याचा सर्व प्रसार करून सर्व लोकांना त्याची माहिती देऊन कशा पद्धतीने ह्या गाड्या कुठे कुठे फिरणार आहेत आणि हेल्पलाईन नंबर सुद्धा आम्ही दिलेला आहे, आणि ह्या माध्यमातून या सर्वांना सुविधा देण्याचं काम या नवी मुंबई महापालिका आणि खास करून आदरणीय मुख्यमंत्री महोदय उद्धव रावजी ठाकरे साहेब यांना सुद्धा धन्यवाद देईन की त्या ते सातत्याने सर्व शहराची माहिती घेऊन त्या त्या ठिकाणी काय काय उपाययोजना करायच्या त्या करण्याचं काम पालकमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर हे सर्व मंडळी आम्ही करतोय, आणि मी आज त्याचा शुभारंभ आज त्यांनी 48 तासामध्ये ही सुविधा देण्याचं काम अभिजित बांगर आमचे आयुक्त महोदय आणि त्यांच्या सर्व टीमने केलं, आणि ह्या ज्या संस्थांनी त्यांना मदत केली त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईन, आणि आपण ह्या मिशन झिरोच्या अंतर्गत या नवी मुंबई शहरातून त्या करोनाला हद्दपार करूया असा या ठिकाणी आम्ही निश्चय घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनात आम्ही पावलं टाकत आहोत. मिशन झिरो नवी मुंबई प्रभावीपणे राबविण्याकरिता 6 प्रचार रथ तयार करण्यात आले असून त्यावर जिंगल्स, संवाद, निवेदन या माध्यमातून व्यापक स्वरूपात जनजागृती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे 34 मोबाईल अँटीजन टेस्ट व्हॅन तयार करण्यात आला असून त्यामध्ये डॉक्टर्स व पॅरामेडिकल टीम असणार आहे. ही टीम मोठमोठ्या सोसायटी, वसाहती या ठिकाणी जाऊन नागरिकांची अँटीजन टेस्ट करणार आहेत. टेस्ट करताना प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असे आधीपासूनच आजार असणाऱ्या कॉम्ब्रिड व्यक्तींच्या टेस्टिंगवर भर देण्यात येणार आहे. त्याचसोबत खोकला, ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. याशिवाय जे नागरिक स्वतःहून आपली अँटीजन टेस्ट करू इच्छितात त्यांचीही अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. या अँटीजन टेस्ट महापालिकेच्या माध्यमातून मोफत केला जाणार असून याविषयी आयुक्त अभिजित बांगर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविडच्या प्रतिबंधासाठी मिशन ब्रेक द चेन लॉन्च करण्यात आलेला आहे, आणि या उपक्रमाअंतर्गत भारतीय जैन संघटनेच्या मदतीने आज मिशन झिरो या प्रकल्पाचीही सुरुवात करण्यात आली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महानगरपालिकेने यापूर्वी जे मिशन ब्रेक द चेन लॉन्च केलं होतं त्या अंतर्गत अर्ली डिटेक्शन व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणावरती अँटीजेन टेस्ट सुरू केले, आणि आज रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 22 जास्त अँटीजेन टेस्टचे सेंटर आपले सुरू झालेले आहेत. यामध्ये दररोज
साधारणतः 2500 ते 3000 या प्रमाणात आपण अँटीजेन टेस्ट करत आहोत. परंतु तरी असा अनुभव आम्हाला आला की काही ठिकाणी लोक सेंटरवरती टेस्ट करण्यासाठी येत नाहीत, विशेषत्वाने जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्या कोमॉर्बिड व्यक्ती आहेत, म्हणजे ज्यांना डायबिटीज, हायपरटेन्शन, किडनी यासारखे काही विकार आहेत, ते लोक या टेस्ट सेंटरवरती टेस्ट करण्यासाठी येत नाहीत. मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि इनकेस त्यांच्यापैकी कोणी जर कोविडने त्यांना प्रादुर्भाव झाला तर लवकरात लवकर ते डिटेक्ट होणं गरजेचं आहे, या भावनेतून महानगरपालिकेच्या वतीने आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीने आज मिशन झिरो या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत आपण साधारणतः 34 व्हॅन या मोबाईल अँटीजेन टेस्ट व्हॅन म्हणून डिप्लॉय करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या जोडीला 6 प्रचार रथ कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. या 34 मोबाईल अँटीजेन टेस्ट व्हॅन आपण आपल्या 8 प्रभागांमध्ये समप्रमाणात विभागून देणार आहोत आणि त्या प्रभागांमध्ये जे आज रोजी अस्तित्वात असणारे जे अँटीजेन टेस्टचे सेंटर आहेत त्याच्यासोबतच हे मोबाईल अँटीजेन टेस्ट व्हॅन उपलब्ध झाल्यामुळे आणि या 34 व्हॅनमध्ये 34 टीम्स आपण डिप्लॉय करून दिलेले आहेत, या टीम्स उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपली अँटीजेन टेस्ट करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेमध्ये वाढ होणार. या उपक्रमाच्या जोडीलाच अँटीजेन टेस्ट ऑन कॉल या उपक्रमाचीही सुरुवात आज करण्यात आली. अँटीजेन टेस्ट ऑन कॉल या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अँटीजेन टेस्ट ॲट युअर डोरस्टेप, म्हणजे आपल्या घरापर्यंत आपण अँटीजेन टेस्टची सुविधा घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर एखादी सोसायटी, एखादी वस्ती ज्या ठिकाणी लोकांची इच्छा आहे की आमच्या सोसायटीमध्ये, आमच्या प्रिमाइसमध्ये आम्हाला अँटीजेन टेस्ट करून मिळावी, तर त्यांनी आमच्या वॉर्ड ऑफिसला, आमच्या कंट्रोल रूमला इन्फॉर्म करावं. आम्ही आमची मोबाईल अँटीजेन टेस्टची व्हॅन त्या सोसायटीमध्ये पाठवू, तिथला जो कॉमन प्रिमाइस असेल क्लब हाऊस सारखा त्या ठिकाणी अँटीजेन टेस्ट केली जाईल, आमची टीम येईल आणि त्या बिल्डिंगमधील जे पण इच्छुक लोक आहेत ज्यांना टेस्ट करायची आहे, त्याचबरोबर जे कोमॉर्बिड आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या सर्वांची अँटीजेन टेस्ट तिथेच केली जाईल, रिझल्ट तिथेच मिळेल. त्याचबरोबर अँटीजेन टेस्टच्या पुरतं मर्यादित न राहता ज्या नागरिकांची आरटीपीसीआर वरती स्वॅब घेणं गरजेचं आहे असं डॉक्टरांचं मत आहे, त्यांचे स्वॅब सुद्धा त्याच ठिकाणी घेतले जातील. सो आज ज्या आपण मोबाईल अँटीजेन टेस्ट साठी ज्या व्हॅन डिप्लॉय केलेल्या आहेत या फक्त अँटीजेन टेस्टसाठी नसून त्याद्वारे आपण आरटीपीसीआर स्वॅब कलेक्शन सुद्धा वाढवणार आहोत. आपल्याला कल्पना आहेच आहे की आपण आपली स्वतःची महानगरपालिकेची आरटीपीसीआरची एक अत्यंत अत्याधुनिक अशा यंत्रणेने सज्ज अशी लॅब सुरू केलेली आहे आणि त्यासाठी जे स्वॅब कलेक्शन आहे ते सुद्धा आपण ह्या व्हॅनच्या माध्यमातून करणार आहोत. तर हे दोन उपक्रम आज महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटना यांच्या मदतीनं लॉन्च केलेले आहेत. मला विश्वास आहे की हे दोन्ही उपक्रम जनतेच्या सेवेसाठी असून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक याची दखल घेतील आणि याला मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद देतील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अर्ली डिटेक्शनचे सूत्र नजरेसमोर ठेवून हाती घेण्यात आलेले मिशन झिरो नवी मुंबई नागरिकांनी अँटीजेन टेस्टिंगमध्ये पुढाकार घेऊन यशस्वी करायचे आहे.